पोलीस खात्यातील सगळ्यात कमी दर्जाचं पद म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल. या पदासाठी 12वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता आहे. मात्र त्यांनी यावर्षी पदासाठी अर्ज केलाय. त्यांची शैक्षणिक पात्रता चक्रावून टाकणारी आहे. कॉन्स्टेबल पदासाठी कुणी डॉक्टर आहे, कुणी वकील आहे, तर कुणी पदव्युत्तर तरुण. इंजिनिअरिंग केलेल्या तरुणांची संख्या तर शेकडोंच्या घरात आहे. 27 वर्षीय वासिम शेखनं कम्प्युटर सायन्समध्ये MSc केलंय. मात्र आपल्या गावात नोकरी नसल्यानं आणि शहरात नोकरी मिळत नसल्यानं तो मुंबईत आला आणि पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी भरतीत सहभागी झाला. 27 वर्षीय सचिन ढाकणेनेही BEd ची पदवी घेतलीय. 2015 पासून शिक्षकाच्या नोकरीसाठी त्यानं खूप प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. अखेर पोलीस भरतीत तोही सहभागी झाला. ही केवळ प्रातिनिधिक उदाहरणं. कॉन्स्टेबल पदासाठी शैक्षणिक पात्रता 12वी पास अशी आहे. मात्र उच्च शिक्षित तरुण इथे आलेत. एवढंच नाही तर डॉक्टरही झालेले तरुण इथे आलेत. इंजिनियर झालेले आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तर शेकडोंच्या संख्येनं आहेत. 1137 जागांसाठी इथे 2 लाखांपेक्षा अधिक तरुणांनी अर्ज केलाय. सरकारी जागा अवेलेबल नाही कोणतेच, कारण की मी झालेलो MSc कम्प्युटर. MSc कम्प्युटर रिलेटेड एक बी जागा अशी जाहिरात निघत की नाही की माझ्या रिलेटेड बेसिक रिलेटेड मी ते फॉर्म भरू शकतो आणि सरकारी जागेचा लाभ घेऊ शकतो. आणि मी राहतो ग्रामीण भागामध्ये. आमचा जिल्हा आधीच माग असलेला परभणी जिल्हा, त्याच्यामध्ये तिथं नोकरी नाही. प्रॉपर बेसला इथं यावं, 10-12 हजारवर नोकरी करावं. राहायचे काय, खायचे काय आणि उरायचे काय, काहीच उरणार नाही. भरपूर ठिकाणी फॉर्म भरतोय, कारण सध्या कॉम्पिटिशन इतकं वाढलं आहे की प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरणं गरजेचंच आहे. TET झालेली पाठीमागं शिक्षकांची, पण त्याच्यावर काय म्हणजे अजून रिझल्ट नाही. रिझल्ट लागलेला आहे पण शिक्षकांच्या जागा डिक्लेअर झालेल्या नाहीत. मग असे अडकूनच आहेत सगळे मुलं. मग त्याच्यामुळं दुसरं कटला पर्याय उरत नाही फॉर्म भरण्याशिवाय. मात्र उच्च शिक्षित तरुणांनी पोलीस भरतीत सहभागी होणं गैर नाही असं मत माजी पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी व्यक्त केलंय. हा जो ट्रेंड झाला आहे सुरू, हे मी यात म्हणेन मुख्यत्वे करून बेकारी फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि या सुशिक्षित लोकांना मनासारखी नोकरी मिळत नाही आहे, सन्मानाची नोकरी मिळत नाही आहे. तरी मनात इच्छा असो नसो म्हणून ते पोलिसांकडे येत आहेत. नोकऱ्या मिळत नाही आणि म्हणून ना इलाजानीकडे येत आहेत, हे मला योग्य वाटत नाही. पोलीस दलातील भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेसह शारीरिक योग्यताही महत्वाची असते. शारीरिक चाचणीत हे सगळेच उच्च शिक्षित पास होतील असं नाही. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षित तरुण पोलीस भरतीत येत असतील तर सध्याची बेरोजगारीची समस्या केवढी गंभीर आहे हे नक्कीच लक्षात येत आहे. सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट, Zee Media, मुंबई. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.